नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेक्नो आनंद या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण पाहणार आहोत ई लर्निंगबद्दल. ई लर्निंग जे आपण म्हणतो त्यामध्ये ई लर्निंग साधनं त्याबरोबरच कंटेंटसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आणि कंटेंट महत्त्वाचं असतं त्याबरोबरच तुम्हाला संकल्पना क्लिअर झाली पाहिजे. त्यामध्ये टेक्स्च्युअल मेसेज, पिक्चर बेस्ड मेसेज सर्व काही असलं पाहिजे. आणि असे ई कंटेंट फार कमी मिळतात. त्याबरोबरच जे मिळतात ते सर्व रुपयाने विकत घ्यावे लागतात, म्हणजेच ते पेड असतात. तर फुकटचं असं काही मिळत नाही. याबद्दल बराच शोध घेतल्यानंतर मला एक ॲप सापडलं ज्याचं नाव आहे डिजिटल साक्षर फ्री लर्निंग ॲप, बेटा व्हर्जनमध्ये आहे. यांचं याच नावाचं एक चॅनलसुद्धा आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशी कंटेंट निर्मिती, म्हणजे प्रत्येक विषयागणिक प्रत्येक धड्यावर अतिशय उत्कृष्ट अशी निर्मिती इथे केलेली आहे. यामध्ये तुम्ही जर बघितलात तर विषयानुसार इथे तुम्हाला आहे ग्रेड असतात, जसे विदेशामध्ये ग्रेड 1 ग्रेड 2 तसं इथे ग्रेड लेवल 8 दिला आहे. तर मी 8वीच्या वर्गाला शिकवतो तर मला इथे प्रत्येक धड्यावर आधारित, म्हणजे 5व्या धड्यापर्यंत प्रत्येक धड्यावर आधारित इथे व्हिडिओज दिलेले आहेत. आणि तुम्ही जर हे बघाल तर अतिशय उत्कृष्ट असे व्हिडिओज आहेत. व्हिडिओबरोबर इथं प्रत्येक गोष्टीची माहितीसुद्धा खाली दिलेली आहे. या टॉपिकवर क्लिक कराल म्हणजे एका पाठावर 5, 4, 6, 7 व्हिडिओजसुद्धा दिलेले आहेत. आणि प्रत्येक संकल्पना अतिशय सुंदररित्या स्पष्ट केलेली आहे. असे व्हिडिओज फार कमी यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतात, किंबहुना बऱ्याच इयत्तांचे इथे कवर झालेले आहेत. लेवल 1, 4, 6, 7, 8, 10 म्हणजे कमिंग सून पण आहेत. इथे संगणक विज्ञान बघाल तुम्ही, कम्प्युटर सायन्सबद्दलसुद्धा माहिती आहे. लेवल 5 पासून कशाप्रकारे तुम्ही इथे माहिती देणार आहात ते. पुढे इंग्लिश मिडियमचेसुद्धा काही तुम्हाला इथं पाहायला मिळतात. याचे जे भाग बघाल इथे होम आहे. होमवर तुम्हाला पॉप्युलर कोर्सेसमध्ये हे इंटरनेट सुरक्षितता, MS पॉवर पॉईंट शिकायचं असेल तर पॉवर पॉईंटमध्ये कशाप्रकारे स्लाईड तयार केली जाते वगैरे वगैरे. टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला संगणकाचे अवलोकन हे मुलांना सांगण्यासाठीसुद्धा अतिशय सुंदर असे व्हिडिओज बनवले. ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल माहिती दिलेली आहे इथे. तर हे जे बेसिक माहिती आहे जी आपण आपल्या मुलांना देतो ती, बिझनेसबद्दल कोणी इच्छुक असेल तर सोशल नेटवर्किंग कशी करायची, त्याबरोबरच इथे गुगल ड्राईव्हचा वापर, प्रोफेशनल नेटवर्किंगचं, इंस्टाग्रामचा वापर कसा, डिझायनिंग टूलमध्ये कोरल डा, फोटोशॉप यासाठीसुद्धा इथे चांगले व्हिडिओज बनवलेले आहेत. आणि हे ॲप अतिशय फ्री असल्या कारणाने तुम्हाला चांगल्या प्रकारचा अभ्यास करता येईल. त्याबरोबरच विद्यार्थ्यांनासुद्धा प्रोजेक्टरला जर हे कनेक्ट केलात मोबाईल तर चांगल्या प्रकारचं जे अध्ययन अध्यापन प्रक्रिया आहे ती अतिशय उत्कृष्ट घडेल. तर हे ॲप कसं वाटलं ते सांगा, त्याबरोबरच हे ॲप डाउनलोड करा आणि यातून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. त्याबरोबरच नवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, आभारी आहे.